नमस्कार, मी वैभवी ठाकरे अन अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये आपण सगळ्यांचं स्वागत करते. मित्रहो, अन अकॅडमीने हा टॉपर स्टॉक नावाचा प्लॅटफॉर्म सुरू केला आहे की ज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आपण अधिकाऱ्यांशी संवाद साधत आहोत, त्यांचा प्रवास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहोत, जेणेकरून त्यांचा संघर्ष हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा आणि नव्यानं या क्षेत्राकडे येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यातून कुठेतरी ऊर्जा मिळावी, त्याचबरोबर या क्षेत्रातले खाचखळगे सुद्धा त्यांना कळावेत आणि आधीच ज्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात पदार्पण केलेलं आहे त्यांना आपले प्रयत्न हे एका योग्य दिशेने चाललेले आहेत की नाही हे समजावं. या संपूर्ण उद्देशाने अन अकॅडमीने हा प्लॅटफॉर्म सुरू केला आणि आजच्या या आपल्या टॉपर स्टॉक मध्ये आपल्या सोबत आहेत 2019 राज्यसेवा परीक्षेतून ज्यांची DYSP पदी निवड झालेली आहे आणि NTB संवर्गातून जे राज्यात पहिले आलेले आहेत आणि सध्या प्रशिक्षणार्थी उपशिक्षण अधिकारी म्हणून सातारा येथे कार्यरत आहेत. उपशिक्षणाधिकारी हे पद त्यांना त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात मिळालेलं आहे आणि दुसऱ्या प्रयत्नात ते DYSP झालेले आहेत असे अमर मोहिते सर, नमस्कार. नमस्कार. तुमचं खूप खूप अभिनंदन आणि आमच्या या प्लॅटफॉर्म मध्ये खूप स्वागत. थँक्यू मॅडम, आपण इथे बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली याबद्दल तुमचा आभार आणि अन अकॅडमीचेही आभार. तुमचा प्रवास जाणून घ्यायची आम्हाला सगळ्यांनाच फार उत्सुकता आहे, तर फार वेळ न घेता आपण थेट आता मुलाखतीला सुरुवात करूया. सर, तुम्ही मूळचे कुठले, तुमचं शिक्षण कुठे झालं आणि तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे? माझं मूळ गाव नागस, तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली. सांगली जिल्ह्याच्या पूर्वेकडील दुष्काळी भागातलं कवठेमहांकाळ जत आटपाडी हा दुष्काळी भाग आहे आणि कवठेमहांकाळ तालुक्यातलं नागस हे गाव माझं मूळ. प्राथमिक शिक्षण माझं जिल्हा परिषद शाळा शेळकेवाडी इथं कवठेमहांकाळ तालुक्यातच झालं 7वीपर्यंत. त्यानंतर माध्यमिक साठी मी आजोळी म्हणजे 32 शिरा सांगलीमध्येच आहे ते, पण तेथे आलो आणि तेथे 8वी ते 10वी शिक्षण कम्प्लीट केलं. 11-12वी न्यू इंग्लिश स्कूल सायन्स शिराळे येथे कम्प्लीट केलं आणि सायन्स मधून कम्प्लीट केल्यानंतर मी इंजिनिअरिंग कडे गेलो. इंजिनिअरिंग अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आष्टा इथं मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं. हा माझा झाला शैक्षणिक प्रवास. तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे? कौटुंबिक पार्श्वभूमी, माझे वडील दगड फोडतात, आई पण मजुरी करते आणि लहान भाऊ आहे, तो पण आता त्याचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केले, तो पण आर्मी भरतीची तयारी करायचा. म्हणजे कौटुंबिक पार्श्वभूमी अशी काही इतकी चांगली नव्हती की या फील्डकडे वळावं, किंवा कधी स्वप्नही पाहिलं नव्हतं की अधिकारी होईल वगैरे, पण एक या क्षेत्राकडे गरज म्हणून वळलो हे पुढे सांगेनच. आणखी म्हणजे पार्श्वभूमी आपल्याला कुठे आडवी येत नाही आणि घरची जरी गरिबी असली तरी त्यांनी मला कधी काम करू दिलं नाही किंवा कधी असं वाटलं नाही की मला मी गरीब याच्यात जन्मलोय, त्यामुळे त्याचा काही एवढा हे येत नाही, प्रश्न येत नाही. स्पर्धा परीक्षांकडे वळायचं कसं ठरवलं? माझं 2016 मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं अण्णासाहेब डांगे कॉलेज आष्टा येथून. त्यावेळी मी BE असताना खूप सारे इंटरव्ह्यू दिलते कंपनीचे, कॅम्पस इंटरव्ह्यू, आणि त्याच्या आधी थर्ड इयर पासून मला गेट करायची होती आणि एक स्वप्न होतं की IIT मध्ये जायचंय, शिकायचंय. म्हणजे असं की आपल्याला एज्युकेशन असं शैक्षणिक हे भेटलेलं नसतं, आपल्याला वाटतं की IIT मध्ये कसे शिकवत असतील लोक, म्हणजे एक कसं वातावरण असेल ते वाटायचं. परंतु मग BE ला असताना कॅम्पसचे इंटरव्ह्यू पण दिले आणि मला मुलाखतीची खूप भीती वाटायची, त्यामुळे माझं सिलेक्शनच नाही व्हायचं. एप्टिट्यूड क्रॅक असायची, GD क्रॅक असायची, परंतु मुलाखतीची इतकी भीती वाटायची की माझी एक पण इंटरव्ह्यू क्रॅक नाही झाली. आणि त्यामुळे मग मी पुण्यात गेलो जॉबसाठी, कारण घरची पार्श्वभूमी नव्हती की मी बाकी गेटसाठी हैदराबादला क्लास वगैरे लावे. मग पुण्यात गेलो, एका जॉब काही भेटे ना, सगळे MIDC शोधले. मग एका कन्सल्टन्सीला मी 13,000 रुपये भरले आणि एक जॉब ला लागलो. त्या जॉबनं खूप शिकवलं ऍक्च्युली इंजिनिअरिंग पर्यंतच्या लाईफमध्ये आणि इंजिनिअरिंग नंतरच्या लाईफमध्ये खूप डिफरन्स पडला. त्यानंतर एक रिस्पॉन्सिबिलिटी आली आणि जॉब होता तो ऍज अ वर्कर म्हणून फायनल असेंब्ली लाईनवर मी जॉब करायचो. 3 शिफ्टमध्ये जॉब चालायचा आणि दर आठवड्याला रुटीन चेंज व्हायचं. शिफ्ट चेंज झाली की आयुष्याचं रुटीन चेंज व्हायचं. आपलं एक बायोलॉजिकल क्लॉक असतं एक रुटीन सेट होण्यासाठी, परंतु ते चेंज झाल्यामुळं आणि मग मी डेली रडायचो अक्षरशः तिथं. कारण का माझ्या बरोबर लाईन ला ना 7वी पास, 12वी पास आणि असे लोक, आणि आपल्यावर पण
आयटीआय मधून एक्सपिरियन्स मिळवलेले ते वर लोक आणि ते ओरडायचे येऊन. आणि मग त्यावेळी एक आपल्या सेल्फ रिस्पेक्टला धक्का पोहोचला. आणि संदीप वासलेकरांचं एक देशाचा शोध हे पुस्तक वाचलेलं मी तेव्हा. त्या पुस्तकाचा खूप चांगला इम्पॅक्ट पडला की गव्हर्नन्स मध्ये आपण जाऊन काही चेंजेस करू शकतो, बाहेरच्या कंट्रीज मध्ये आपल्या कंट्रीज मध्ये काय फरक आहेत ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये. यावरून ऑप्शन सर्च करायला लागलो. असं नव्हतं की इकडे वळेल, परंतु एमपीएससी हा एक चांगला ऑप्शन वाटला की आपण जिथं आपल्या स्वतःच्या अभ्यासावर आणि विदाऊट वशिला विदाऊट पैसे आपण जॉब मिळवू शकतो. आणि यासाठी मी वळलो, माझी गरज होती जॉब मिळवणं आणि त्यासाठी मी ट्राय केलं. फर्स्ट टाइम मध्येच मला उपशिक्षण अधिकारी पोस्ट भेटली. म्हणजे एकंदरीतच त्या नोकरीच्या दरम्यान तुम्हाला तुमच्यातल्या पोटेन्शियलची जाणीव झाली आणि तुम्ही या क्षेत्राकडे वळलात. पण प्रायव्हेट नोकरी सोडून म्हणजे ह्या क्षेत्राकडे तुम्ही वळताना आणि ह्या क्षेत्रात सुद्धा अनिश्चितता फार आहे, तर हा निर्णय कुठेतरी रिस्की होता, तर समजा हेही नाही झालं तर काय अशी भीती तुम्हाला कुठे निर्माण नाही झाली का, किंवा कोणता विचार करून तुम्ही या क्षेत्राकडे वळला होता? हा पहिल्यांदा तर हा विचार केला की जर आपल्याला कंपनी जॉब करायचा असेल एमआयडीसी मध्ये किंवा प्रायव्हेट कंपनी जॉब करायचा असेल तर एक तर वशिला लागेल आणि आपण एवढं टेक्निकल मध्ये स्ट्रॉंग नाही आहोत. म्हणजे असं नाही म्हणत की प्रत्येक वेळी वशिलाच आवश्यक असतो. मी तितकं टेक्निकल मध्ये स्ट्रॉंग नाही, मला माहिती होतं किंवा इंग्लिश सॉफ्ट स्किल माझे चांगले नाहीत, इंग्लिश कम्युनिकेशन चांगलं नाही आणि ते सगळं डेव्हलप करणं ते खूप कठीण होतं. आणि परत जॉबला लागणं यासाठी परत मग वशिला पैसे हे सगळं येणार होतं. आणि एमपीएससी मी चूज करताना यासाठी केलं की माझं पहिल्यापासून एक रिडिंग चांगलं होतं. मी अदर म्हणजे अवांतर वाचनाची खूप सारी पुस्तकं वाचलेली होती आणि मी जेव्हा पेपर बघितले तेव्हा आधी मी पेपर चाळले, एक बेसिक बुक वाचायला सुरुवात केली. त्यानंतर मला असं वाटलं की आपण यात कॉन्फिडन्सली काहीतरी करू शकतो, म्हणजे आपण आउटपुट येऊ शकतो. आणि कसं आहे एक वर्षानंतर 2018 सीसॅटचा माझा म्हणजे प्रिलिमचा स्कोर आला होता 252 आलेला. आणि त्यावेळी खूप जण म्हणायचे की कट ऑफ 265 वगैरे जाईल, 69 जागासाठी पहिली ऍड आलेली प्रिलिमची. म्हणजे हे सांगतो की अनिश्चितता आहे हे खरं आहे. आणि पण त्यावेळी मला माहिती होतं की माझं पीएसआय कडे होईल, मला पीएसआय ला आराम मध्ये 50 स्कोर येतोय, पीएसआय प्रिलिम क्रॅक होतोय, आपलं फिजिकल चांगलं आहे, पीएसआय तरी आराम मध्ये होईल. म्हणजे एक जरी मी राज्यसेवा क्रॅक होऊ शकत नसलो तरी माझ्या मनात दुसऱ्या एक्झाम विषयी होतं की कॉन्फिडंट होतो. त्यामुळे मी या फील्डमध्ये म्हणजे राहण्याचं आणि खूप चांगल्या प्रकारे आपलं आपल्याकडून देण्याचं निश्चित केलं. दुसरी गोष्ट की म्हणजे आपण हे करू शकतो. क्वेश्चन विचारा मॅडम, क्वेश्चनच विसरलो. ओके, म्हणजे ह्या काहीतरी मी करू शकतो, कोणतं ना कोणतं तरी पद मला मिळणार आहे याची शाश्वती तुम्हाला होती म्हणून तुम्ही या क्षेत्राकडे वळलात. तर अभ्यासादरम्यान तुम्ही मार्गदर्शन कसं मिळवलं? हा पहिल्यांदा मार्गदर्शनाची म्हणजे पहिल्यांदा अभ्यास करताना आपल्याला काय करावं हेच कळत नसतं. युट्यूबला खूप सारे ऑफिसरचे व्हिडिओ असतात पण आपण बावचळून जातो की इतके सारे व्हिडिओ आहेत त्यातलं काय घ्यायचं. आणि पुण्यात जाऊन क्लास लावावा एवढी कंडिशन नव्हती. आणि इवन इस्लामपूरमध्ये पण इस्लामपूरमध्ये सांगलीमध्ये इस्लामपूरमध्ये अभ्यासाचं वातावरण होतं, तिथं लायब्ररी होत्या आणि तिथं जाऊन राहावं आणि तिथं अभ्यास करावा इतकंही म्हणजे एवढे पैसे स्पेंड करू शकत नव्हतो मी. मग त्यामुळं माझे एक दोन मित्र होते म्हणजे आधी पीएसआय साठी आणि एक जण होते त्यांनी राज्यसेवा मेन्स वगैरे दिलेली होती, मग त्यांच्याकडूनच मार्गदर्शन मिळवलं. आणि मार्गदर्शनाचं म्हणाल तर युट्यूबवरून आपण खूप सारे शिकू शकतो. आणि अनअकॅडमीचं मला ना उपशिक्षण अधिकारीच्या मेन्सला खूप फायदा झाला. मी व्यंकटेश चतुर्वेदी सरांचे पॉलिटीचे व्हिडिओ बघितलेले, रोमन सैनी सरांच्या पण एन्व्हायरमेंटचे व्हिडिओ खूप सारे बघितलेले, भरका अग्रवाल मॅडमचे इंग्लिश ग्रामरचे व्हिडिओ बघितलेले. म्हणजे मी युट्यूबवरल्या खूप साऱ्या सोर्सेसचा चांगला उपयोग करून घेतला. ब्रुनॉल इकॉनॉमिक्सचे व्हिडिओ बघितले, ज्योग्राफी व्हिडिओ बघितले, हिस्ट्री व्हिडिओ बघितले आणि जेवढे जेवढे सोर्सेस अवेलेबल आहेत त्याचा चांगला उपयोग केला. पहिले सहा एक महिने किंवा 7-8 महिने आपल्याला काही कळत नसतं काय करायचं, पण त्यानंतर आपल्याला हळूहळू आपल्यातल्या चुकाच कळायला लागतात.
त्यामुळे ना म्हणजे मार्गदर्शन हे पहिल्या काही दिवसाकरताच गरजेचं असतं. त्यानंतर आपल्या आपल्या चुका सुधारणं गरजेचं असतं. एक वर्षानंतर तर आपल्या चुका सुधारणं महत्वाचं असतं. आपल्याला चुका आपल्या कळल्या पाहिजे. आणि आत्ता तरी खूप सारे ऑफिसर्स पुढे येत आहेत, स्वतःहून पुढे येत आहेत मार्गदर्शनसाठी. खूप सारे ऑनलाईन क्लासेस अवेलेबल आहेत, कोचिंग क्लासेस अवेलेबल आहेत. त्यातला आपल्याला आपण आता विषयानुसार सुद्धा जॉईन करू शकतो. त्यामुळे इतकी मार्गदर्शनाची अडचण नाही राहिली असं मला वाटतं. अर्थातच म्हणजे तुम्ही क्लास जरी लावला नव्हता पण एक टेक्नॉलॉजीचा युज तुम्ही करत होतात आणि त्यात अनअकॅडमीचा वाटा मोठा होता. हाँ नक्कीच. तुम्ही जेव्हा अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा कोणत्या बेसिक पुस्तकांपासून तुम्ही सुरुवात केली? हाँ अभ्यासाला सुरुवात करताना पहिल्यांदा स्टेट बोर्डच वापरावे लागतातच. आणि युट्यूबवरील व्हिडिओ. स्टेट बोर्ड कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी स्टेट बोर्ड शिवाय दुसरा पर्याय नाहीये. जसं की काही काही विषयासाठी, सिलेक्टेड विषयासाठी तर पूर्ण स्टेट बोर्ड वरतीच डिपेंड राहावं लागतं. मी 5वी ते 12वी ज्योग्राफी ज्योग्राफी 5वी ते 10वी विज्ञान, परत इतिहास ते 8वी 11वी असे स्टेट बोर्ड खूप सिलेक्टिव्ह वापरले. आणि इवन भूगोलचे तरी 2018 मेन्सला 5वी ते 12वी मधील मेन्सला 16 क्वेश्चन होते आणि कंबाईनला 7 ते 8 क्वेश्चन प्रिलिमला होते. म्हणजे यावरून आपल्याला स्टेट बोर्डचं खूप सारं महत्व कळतं. आणि एनसीईआरटीचे सिलेक्टिव्ह वापरले, जसं की फिजिकल ज्योग्राफी ऑफ इंडिया. त्यानंतर विज्ञानचे वापरले 8वी ते 10वी. आणि त्यानंतर युट्यूबवरील व्हिडिओंचा चांगला उपयोग केला. त्यानंतर रेफरन्स बुक. अर्थातच म्हणजे स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी या दोन्हींचा अभ्यास करून तुम्ही एक तुमचा बेसिक प्रिपरेशन केलं या परीक्षेसाठी. हा आणि नोट्स बनवल्या त्यांच्या ज्योग्राफीच्या 5वी ते 12वीच्या 100 पेजेस मध्ये नोट्स बनवलेल्या. त्यामुळे त्याचं एका दिवसात रिव्हिजन आत्ता जरी मी घेतलं तरी माझं 1-2 वर्ष झालं मी अभ्यासातून बाहेर असेल, 1-1.5 वर्ष तरी. परंतु आत्ता जरी मी ते नोट्स घेतल्या तरी एका दिवसात माझं रिव्हिजन होऊ शकतं एवढ्या मी क्लिअर नोट्स बनवलेल्या. आणि त्यासाठी मला रोमन सैनी सरांच्या व्हिडिओची खूप मदत झाली. म्हणजे मी असं सांगत नाहीये पण त्यांचं ते आहे फर्रे काढणं, ते नोट्स बाबत एक व्हिडिओ आहे. आणि मी याबाबत एक शॉर्ट नोट्स पण लिहिली, नोट्स कशा काढायच्या म्हणून. अभ्यासाच्या दरम्यान तुमची दिनचर्या कशी होती? अभ्यासा दरम्यान मी संध्याकाळी लेट नाईट स्टडी करायचो, कारण का इंजिनिअरिंग पीएल मुळे ती सवय लागलेली. 1-2 पर्यंत संध्याकाळी स्टडी करायचो आणि त्यानंतर सकाळी 7:30 ला लायब्ररीत असायचो. सकाळी 7:30 ते 12 पर्यंत, 12 ते 2 पर्यंत जेवण रिलॅक्स व्हायचं. आणि त्यानंतर 2 नंतर परत 5 पर्यंत, 5 ते 5:30 चहासाठी वेळ द्यायचो. आणि 5:30 ते 8:30 परत 9 परत 9:30 10 ला स्टार्ट करायचं, ते परत 1-2 पर्यंत अभ्यास करायचो. ही डेलीची रुटीन होती. आणि मी स्टडी गावी केलेला त्यामुळे एवढं डिस्टर्ब नाही व्हायचं. गावी एक अभ्यासिका होती नालंदा अभ्यास केंद्र म्हणून, तिथेच मी अभ्यास केला. त्यामुळं असं बाकी कुठे बाहेर जाऊन किंवा आणि तिथे मी अभ्यास करताना राज्यसेवेचा अभ्यास करणारा मी एकटाच होतो आणि कंबाईनचे अभ्यास करणारे दोघं होते, आम्ही तिघच जण होतो. त्यामुळे इतका भारी अभ्यास व्हायचा की बाकी कुठे लक्ष डायव्हर्टच नाही झालं. इतिहासाचा विचार केला तर पूर्व परीक्षा असो किंवा मुख्य परीक्षा असो या दोन्ही संदर्भात म्हणजे आपण केलेला अभ्यास आणि आयोगाने विचारलेले प्रश्न यात फारसा ताळमेळ बसत नाही, तर इतिहासा संदर्भातली तुमची स्ट्रॅटेजी कशी होती? तुम्ही इतिहासासाठी कोणती संदर्भ ग्रंथ वापरली आणि त्याचा एकूणच अभ्यास कसा केला? हा इतिहास विषय खर तर माझा इतिहास विषय खूप आवडता सब्जेक्ट आहे. आणि याबाबत क्वेश्चन विचारला तुम्ही, कारण की इतिहासला मी खूप सारी पुस्तकं वापरलेली. जी सगळी मुलं चूक करतात ती पण पहिल्यांदा मी केलती. कारण का मी बिपिन चंद्र वापरलं, ग्रोवर वापरलं, स्पेक्ट्रम वापरलं, भिडे पाटील वापरले, परत गाटाळ वापरले, यांना कदम वापरायचं राहिलं. बट खूप सारी पुस्तकं वापरली आणि ही खूप मोठी चूक आहे ऍक्च्युली. ते मला नंतर कळलं. इतिहासासाठी भारतासाठी जर तुम्ही इंग्लिश किंवा हिंदी मधून करत असाल तर स्पेक्ट्रम हे बेस्ट बुक आहे. स्पेक्ट्रम केलं तर म्हणजे तुम्हाला ग्रोवर करावं लागत नाही, कारण का ग्रोवर मधल्या नोट्स काढलेले. स्पेक्ट्रम केलं तर म्हणजे एक आणि त्यात एक लिंकिंग आहे प्रत्येक याच्या मागे.
तुम्ही जरी नोट्स वाचायला घेतल्या, समाधान महाजन सरांचं बुक घेतलं, त्या नोट्स आहेत, त्यानंतर तुम्ही मेन्स साठी वापरू शकता, परंतु स्टार्टिंगला स्टडी करताना वापरू शकत नाही. म्हणजे स्टार्टिंगला काही काही मुलं येतात समाधान महाजन सरांचं बुक घेतात, पण त्यांना ते लिंकच सापडत नाही. आणि इतिहास हा सब्जेक्ट खूप सारे क्वेश्चन लॉजिकवर सुटण्यासारखे असतात. म्हणजे आपल्याला एक मनामध्ये एक गोष्टी नुसार बसलेलं पाहिजे इतिहास. आपल्याला एखादी घटना असेल तर ती कुठल्या कारणांमुळे घडली, त्याचे परिणाम काय झाले, आणि इतिहास हा सगळा लिंक आहे. त्यामुळे ते एकदम मनात बसलं आणि खूप सारे फॅक्ट जरी लक्षात नसल्या, आपल्याला एक बेसिक माहीत असले, ठोकळ ठोकळ माहीत असले, आणि आपल्याला मात्र ते क्रोनॉलॉजी माहीत असली, तर ते खूप चांगलं इतिहासाचे क्वेश्चन सुटू शकतात. प्रॉब्लेम महाराष्ट्र संदर्भात आहे. महाराष्ट्राचे रेफरन्सेस कुठूनही घेतले जातात, कारण का खूप सारे रेफरन्सेस अवेलेबल आहेत. कुमार केतकरांचं बुक आहे, परत येना कदम आहे, खूप सारे बुक आहेत, आणि कुणाच्या पुस्तकातून क्वेश्चन उचलतात हे नक्की कळत नाही. पण त्यासाठी काय करायचं, इतिहासासाठी प्रत्येक याच्यासाठी, भारताचा असेल तर एक सिलेक्टिव्ह बुक वापरा, महाराष्ट्राचा असेल तर एक सिलेक्टिव्ह बुक वापरा, त्यावर कमांड आणा, त्याच्या नोट्स काढा, आणि त्यानंतर म्हणजे दुसरं वापरायचं असलं तर दुसरं वापरा, परंतु त्याच्यावर तुमची कमांड पाहिजे. एक आपलं बेसिक बुक पाहिजे कुठल्याही विषयाचं झालं तरी, एक स्टँडर्ड रेफरन्स बुक. समजा तुम्ही भारताच्या इतिहासासाठी स्पेक्ट्रम वापरताय, तर स्पेक्ट्रम तुमचं म्हणजे त्याच्या पूर्ण कमांडच पाहिजे. तुम्हाला काही पण विचारत आहे हे तुम्हाला आलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही कुठलं पण करा, भारतासाठी कोळंबे करा किंवा म्हणजे कुठलंही करा, बिपिन चंद्र करा, पण ते असंच साईडला ऍडिशन म्हणून करा. त्यातल्या नोट्स इकडं ऍड करा, काही कुणाच्या कमेंट्स वगैरे असतील तर त्या इकडं ऍड करा, पण एक बेसिक बुक करा कुठल्याही विषयासाठी. आणि तीच माझी स्ट्रॅटेजी राहिलेली आहे, कारण का फायनल जेव्हा एक्झाम असते, एक्झामच्या आधी जर रिव्हिजन नाही पडली तर त्या तुम्ही वाचलेले किती पण रेफरन्सेस वाचा, त्याचा काहीच उपयोग नाही. आणि जर तुम्ही उद्या एक्झाम असेल, GS1 पेपर उद्या, आणि आदल्या रात्री तुमची इतिहासची रिव्हिजन पडली, तर तुम्हाला उद्या ते आठवावं पण लागत नाही. म्हणजे कितीही कॉम्प्लिकेटेड येऊ द्या, उद्या ते आठवावं लागत नाही, ते डायरेक्टली येतं आपल्या मनात येतं, कारण का लगेच वाचलेलं असतं. आणि त्यासाठी आपल्या नोट्स तयार असणं, आपली कमांड असणं खूप गरजेचं असतं. आणि खूप सारे रेफरन्स वापरले होते, चूक होती की आपली एकावर कमांडच येत नाही. अर्थातच म्हणजे एकाच वेळी अनेक पुस्तकांना वापरता, एकाच पुस्तक एकाही मोजक्या पुस्तकांचं आपण रेफरन्स घेऊ शकतो, आणि त्यांचंच वारंवार रिव्हिजन करून कमांड मिळवली तर त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. सर, DYSP हा तुमचा फर्स्ट प्रेफरन्स होता का? हा, DYSP माझा फर्स्ट प्रेफरन्स होता. याचं कारण म्हणलं तर, पहिल्यांदा मी सांगितल्याप्रमाणे एक जॉब मिळवणं ही माझी गरज होती. म्हणजे असं कुठलं ध्येय नव्हतं की हे बनायचंय ते बनायचंय किंवा, पण मी 12वी नंतर आर्मी अटेम्प्ट दिलेले, आर्मी भरती दिलेली टेक्निकल साठी, दोन अटेम्प्ट दिलेले, दोन्हीमध्ये रनिंग फेल झालेलं आहे. मग त्यामुळे ती, कारण का आमचा कवठेमंगळ तालुका हा आर्मीसाठी ओळखला जातो, जवळपास प्रत्येक घरात आर्मीचे लोक आहेत, आर्मीमध्ये भरती होतात. इव्हन माझा भाऊ पण आर्मीसाठी तयारी करत होता. मग ती एक आपल्या मनात भावना राहिलेली असते की आपण वर्दी पाहिजे आपल्याला. आणि दोनदा फेल झालो, आणि त्यानंतर इंजिनिअरिंग केलं. इंजिनिअरिंग नंतर एअरफोर्सचे FCAT द्वारे SSB पण दिले, तिथं पण फेल झालो, कारण का सांगितलं की इंटरव्ह्यूला खूप भीती वाटायची. मग आत्ता म्हणलं की एक चान्स आहे की आपल्याला, मी हेच आन्सर मुलाखतीला पण दिलं की DYSP फर्स्ट प्रेफरन्स का, की आता म्हटलं संधी की आपल्याला युनिफॉर्म मध्ये जाता येते. आणि DYSP खूप चांगली पोस्ट आहे, आणि आपल्याला कामही करता येते, आणि आपल्याला युनिफॉर्म मध्ये जाता येते, हा एक वेगळा प्राईड आहे. आणि ते मिळवण्यासाठी मी DYSP फर्स्ट प्रेफरन्स दिला. आणखी दुसरी गोष्ट होती की कॅटेगरीमध्ये DYSP पोस्ट लागलेली, आणि कॅटेगरीमध्ये DYSP पोस्ट लवकर लागत नाही, कारण का आरक्षण खूप कमी असल्यामुळे ते 4-5 वर्षानंतरच येणार असं आहेच. मग ती लागलेली, आणि मला असं कधी वाटलं पण नव्हतं की DYSP भेटेल, कारण का मॅक्स म्हणलं तहसीलदार भेटेल किंवा DYSP एक्साईज भेटली तरी आपण खुश राहू. पण लकीली खूप चांगले मला रिटर्नला आणि इंटरव्ह्यूला मार्क्स आले, DYSP पोस्ट भेटली. निकाल लागला, आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की निकालाच्या दिवशी तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची एकूणच प्रतिक्रिया काय होती, आणि
सगळ्यात जास्त आनंद कधी झाला, म्हणजे उपशिक्षण अधिकारी पद हे पहिलं, म्हणजे पहिलं पद मिळालं उपशिक्षण अधिकारी म्हणून तेव्हा, की डीवायएसपी झाला तेव्हा? नाही, पहिली पोस्ट भेटलेल्याचा आनंद हा वेगळाच असतो, कारण का आपल्याजवळ काहीच नसतं, आपण शून्य असतो आणि आपल्याला एक पोस्ट भेटते. त्या दिवशी उपशिक्षण अधिकारीचा रिझल्ट लागला, त्या दिवशी आम्ही चालायला गेलो, जस्ट चालून आलो आणि लायब्ररीत आलो. अभ्यासकी दोघं होतो, एक मित्र होता, आणि त्याच्या आधी एक 4-5 दिवस मुलाचं असं वातावरण असते की आज रिझल्ट लागणार आहे, आज रिझल्ट लागणार आहे, आज आयोगाचे अध्यक्ष साइन करणार आहे त्याच्यावर, म्हणजे आज रिझल्ट बाहेर येणार आहे, असं म्हणजे एक वातावरण असतं. आणि त्यामुळे 4-5 दिवस मला झोपच लागली नव्हती अक्षरशः, की आज रिझल्ट लागेल, आज रिझल्ट लागेल. आणि उपशिक्षण अधिकारी म्हणजे पोस्ट कुठली भेटेल, इवन आपण आपलं आपण कितीही चांगलं तयारी केली असली तरी आपलं रिझल्ट मध्ये नाव असेल की नाही याबाबत अनिश्चित असते शेवटी. त्यामुळे खूप मनात धाकधूक होती, आणि त्या दिवशी रिझल्ट बघितला, आणि बघितलं तर उपशिक्षण अधिकारीला नाव आलेलं, इतकं भारी वाटलं. एक 5 मिनिटात तिथं सगळा माहोल चेंज झाला, आणि खूप सारे गावातले लोक एकत्र आले, आणि तेव्हा एवढं कोरोनाचं नव्हतं काही, त्यामुळे खूप खूप आनंद झाला. घरचे तर खूप हॅपी झाले, आणि मी ज्यांना आदर्श मानतो दीपक भाऊ म्हणून, त्यांना पण लगेच फोन करून सांगितलं. सगळ्यांना आनंद झाला, आणि म्हणजे त्यापासून एक गावात एक उर्मीचं वातावरण तयार झालं. आता त्या अभ्यासिकेत गावात एक 10 जण एमपीएससीचे खूप चांगला अभ्यास करतात, आणि म्हणजे मी होतो तो मी एकटाच करायचो, आता एक 10 जण चांगली मुलं अभ्यास करतायत गावामध्ये, ते खूप चांगलं मला समाधान वाटतं की माझ्यामुळे तिथं चांगले अभ्यास करते. आणि आता राज्यसेवेला 220+ स्कोर असणारे 4-5 जण आहेत त्यातली, मग यापेक्षा काही आनंदी बाबा असणार आहे आपल्यासाठी. आणि आता डीवायएसपी चं सांगतो, मी साताराला प्रोबेशनला जॉईन झालेलो, आणि माझा रूममेट विशाल क्षीरसागर रूममेट होता जो ए बीडीओ आहे, आता त्याची पण डीवायएसपी ला निवड झालेली. आम्ही दोघं एकत्र बसलेलो, आणि अचानक रिझल्ट पडला, आणि दोघांची नावं बघितली, दोघं पण डीवायएसपी मध्ये, म्हणजे आम्हाला सुचतच नव्हतं लिटरली. आम्ही फोन एअरप्लेन मोडला टाकले आणि बसलेलो, म्हणलं हा फेक रिझल्ट आहे, हे असं नाही होऊ शकत, दोघांची पण नावं डीवायएसपी ला. आणि पण परत फोन काढला, आणि फोन एअरप्लेन मोड वरून काढला, आणि लगेच फोन यायला सुरुवात झाली. 4-5 दिवस लिटरली खूप सारे फोन चालू होते, मग न्यूज चालू झाल्या, म्हणजे हे खूप म्हणजे क्लास 1 आणि क्लास 2 मध्ये फरक पण कळला, आणि पोस्ट डीवायएसपीचं महत्व पण कळलं या पोस्टमुळं. 4-5 महिनाभर आम्हाला ते सुचत नव्हतं की फोन उचलून बोलून बोलून कंटाळा आलेला लिटरली, किंवा रिप्लाय देऊन. अर्थातच म्हणजे रिझल्टच्या ज्या प्रतिक्रिया होत्या त्या प्रतिक्रियांमधून तुम्हाला डीवायएसपी या पदाचं महत्व कळलं की हे आपल्याला मिळालेलं पद हे किती मोठं आहे. ह्या संपूर्ण प्रवासात तुमचे आई वडील आणि त्याचबरोबर तुमचे आजी आजोबा यांनी तुम्हाला खूप मदत केली आहे, तर एकूणच कशा प्रकारे त्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला मला थोडस विस्तृतपणे सांगा. मी 7वी पर्यंत मम्मी पप्पा जवळ होतो, पप्पा दगड फोडायचे, आणि जेव्हा शाळेतून घरी जायचो चालत जायचो, रानात घर आहे आमचे एकटंच, आणि जेव्हा चालत जायचो तेव्हा असं दगड फोडतानाचा सुटकीने टपटप आवाज यायचा कुठून तरी कोरड्यात, मग असं वाटायचं की पप्पा आपले तिकडे दगड फोडतायत. आणि कधी गेलो तर ते सुतकी असते, दगड फोडतात त्याला सुतकी म्हणतात, आणि जी दगडावर आपटली की त्याच्या चिपऱ्या उडतात दगडाच्या, आणि चिपऱ्या कधी पायावर लागतात कधी डोळ्यात जातात, मग ते रक्त आलेलं असेल. त्यापासून एक इन्स्पायर झालेलो की आपण काहीतरी बनायचंय, म्हणजे असं नाही की काय एवढं मोठं बनायचंय किंवा, पण काहीतरी चांगलं करायचंय, आपल्या आई वडिलांना अभिमान वाटेल असं करायचंय, असं ठरवलेलं. घरच्यांनी मला कधीच काम लावू दिलं नाही, म्हणजे कुठलंच साधं पाणी आणाय पण जा म्हणले नाही, किंवा बारक्या भावाला खूप काम लावलं तसं, म्हणजे सगळे आता घरातली तो शेण काढण्यापासून सगळी कामं तो करतो, पण तो मला कधीच काम लावलं नाही. मी कधीतरी म्हणजे एवढा सपोर्ट केला त्यांनी, ते म्हणले तू अभ्यासात हुशार आहे ना, तू अभ्यास कर, तुला किती पण पैसा लागू दे आम्ही घालतो काय का होईना. आणि इंजिनिअरिंगला असताना पैसा कसे पाठवून द्यायचे ते त्यांना त्यांना माहित, म्हणजे घरी गाडी पण नव्हती तर ते 1-5 किलोमीटर चालत जाणार, परत कवठे मंकाळला जाणार, तिथून मग पैसे पाठवणार, किंवा म्हणजे खूप किंवा कुणाकडून उसने घेऊन लगेच पाठवणार, म्हणजे पैसे पाठवण्यासाठी त्यांनी खूप म्हणजे मेहनत घेतली, ते कायम लक्षात होतं. आणि
दुसरी मग 8वी पासून मी आजोळे आलो. आजोळे आल्यानंतर आजी भाजी विकायची आणि आजोबा गोंडी काम करायचे. परंतु तिथं मला एवढा खर्च यायचा नाही, कारण का मी गावातल्याच अभ्यासिकेत अभ्यास करायचो. तरी काही पुस्तकासाठी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी त्यांनी कधीच नाही म्हणलं नाही, म्हणजे असं घरच्यांनी कधी मला प्रेशर मध्ये आणलं नाही तू हे कर ते कर. फक्त जॉब सोडला तेव्हा त्यांची चलबिचल झालेली की जॉब सोडते मग पुढे काय होईल काय माहित नाही, पण तरी पण त्यांनी सपोर्ट केला कायम. अर्थातच म्हणजे तुमच्या या संपूर्ण प्रवासात तुमचे आई वडील आणि आजी आजोबा यांचं एक मोठं योगदान आहे. हा, वडील तरी कधीच मला म्हणले नाहीत की तू का जॉब सोडतोय किंवा तू काय करणार आहे, तू करणार आहे ते चांगलंच करणार आहे असंच म्हणायचं, म्हणजे कधीच बोलले नाहीत. जास्त सध्या साताऱ्यात तुम्ही प्रशिक्षणार्थी उपशिक्षण अधिकारी म्हणून काम पाहत आहात, तर त्या कामाचा तुमचा अनुभव कसा आहे, म्हणजे कोणत्या स्वरूपाचं तुम्हाला काम असतं, एकूणच कामाच्या जबाबदारी काय असतात? प्रोबेशन म्हणजे कोणते राज्यसेवेतल्या पोस्ट नंतर प्रोबेशन हे 2 वर्षाचं असतं. त्यामध्ये पहिलं डीवायएसपी सोडून बाकीच्यांचं मोस्टली सेम असतं, म्हणजे पॅटर्न सेम असतो की 6 महिने, 1-6 महिने अकॅडमिक ट्रेनिंग असतं, त्यानंतर 1.5 वर्ष डिस्ट्रिक्ट अटॅचमेंट असते. तसं आमचा उपशिक्षण अधिकारी 14 फेब्रुवारी 2019 रिझल्ट लागला आणि आम्ही 2 ऑक्टोबर 2019 आम्ही जॉईन झालो. क्लास 2 वनामतीला ट्रेनिंग असतं, तिथे 2 महिने पहिले फाउंडेशन ट्रेनिंग झालं. ते सगळ्यांचं कॉमन असतं की बेसिक लॉ लेक्चर्स, ऍडमिनिस्ट्रेशनचे लेक्चर्स, असं बेसिक सगळ्या बॅचचं एकत्र असं ट्रेनिंग असतं. ते 2 महिने झालं फाउंडेशनचं. त्यानंतर अटॅचमेंट झाल्या, जसं की ट्रायबल अटॅचमेंट, रुरल अटॅचमेंट, मिलिटरी अटॅचमेंट, NDRF अटॅचमेंट, हायकोर्ट अटॅचमेंट, अशा 10-12 अटॅचमेंट झाल्या. दिल्ली दर्शन, महाराष्ट्र दर्शन पण होतं, ते कोविडमुळे कॅन्सल करण्यात आलं. आणि त्यानंतर टेक्निकल ट्रेनिंग झालं आमचं, की जे प्रत्येकाच्या फील्डनुसार असतं, म्हणजे ते 1-2 महिने झालं. आणि असं 5-6 महिन्याचं ट्रेनिंग आम्ही कम्प्लीट करून 16 मार्च लास्ट इयरच्या 16 मार्चला आम्ही डिस्ट्रिक्टला जॉईन झालं आणि मला सातारा अलॉट करण्यात आला होता. आणि आमच्या ट्रेनिंगचं म्हणजे कसं स्वरूप ठेवण्यात आलेलं आहे की अटॅचमेंट ठेवण्यात आलेले. आता जिल्ह्याला आल्यानंतर आता आमचं शिक्षण फील्ड आहे, तर शिक्षण फील्डच्या प्रत्येक पोस्टची अटॅचमेंट आम्हाला इथं करावी लागते. जसं की शिक्षक पासून शिक्षकला 2 महिने, परत मुख्याध्यापकला 2 महिने, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, उपशिक्षण अधिकारी, उपशिक्षण अधिकारी माध्यमिक, उपशिक्षण अधिकारी प्राथमिक, प्राथमिक शिक्षण अधिकारी, असे त्या जिल्ह्यातल्या शिक्षण फील्डचे सगळे अटॅचमेंट आम्हाला कम्प्लीट करावे लागतात. आणि मग आता माझं गट शिक्षण अधिकारी अटॅचमेंट सुरू झाली आहे लास्ट वीक पासून. आम्हाला इथं चार्ज नाही आहे ऍक्च्युली, फक्त ते शिकून घेणं हे आहे. एकंदरीत तुम्हाला 2 मुलाखतींचा अनुभव आहे, तर तुमच्या मुलाखतीचा अनुभव आम्हाला ऐकून घ्यायला आवडेल. एखादा काही प्रसंग असेल मुलाखती दरम्यानचा तर आमच्यासोबत शेअर केला तर आम्हाला ऐकायला आवडेल. हा, मुलाखतीचा उपशिक्षण अधिकारीची मुलाखत तर आठवतच नाहीये, त्यामुळे त्याचं मी काही सांगू शकत नाही. पण त्यावेळी बेसिक क्वेश्चन विचारण्यात आलेले होते की तालुक्याविषयी, कवठेमहांकाळ तालुक्याविषयी विचारण्यात आलं, कारण का दुष्काळी भाग आहे, पवनचक्क्या आहेत, तर पवनचक्क्याचे प्रॉब्लेम्स विचारण्यात आले. आता DYSP ला उपशिक्षण अधिकारी पदाची कामं विचारण्यात आली आणि हे विचारणं, DYSP फर्स्ट प्रेफरन्स का टाकलात हे पण विचारण्यात आलं. मग मी सांगितलं, मी मगाशी सांगितलं ते सांगितलेलं. आणि त्यानंतर माझी हॉबी आहे कविता करणे, मग त्याच्यावर खूप क्वेश्चन आले. खूप म्हणजे आत्ता गवई सरांचं पॅनल होतं, एक 8-9 मिनिटं इंटरव्ह्यू झाला, फक्त कमी झाला. आणि बाकी IAS मेंबर होते, तेच कवितेवर क्वेश्चन विचारत होते. आणि गवी सर असे बघत होते की हे कधी कविता विचारतात, कधी कविता विचारतात, पण त्यांनी कविताच विचारली नाही. मग शेवटी गवई सरांनी क्वेश्चन विचारला की तुम्ही केलेली कधी कविता सांगा म्हणून, मग ती कविता सांगितली मी तहसील म्हणून. आणि त्या कवितेने खूप इम्प्रेस झाले आणि त्याच्यामुळेच माझा इंटरव्ह्यू म्हणजे चांगला गेला असं वाटतं. आणि एक बेसिक क्वेश्चन विचारण्यात आले, असं काही म्हणजे असं डिफिकल्ट प्रसंग वगैरे काही नाही आला. अर्थातच आता आम्हाला समजलंय की तुम्हाला कविता करायची आवड आहे,
तर हाँ तुम्ही तुमचा अभ्यासासोबत ही कविता करण्याची आवड कशी जोपासली आणि तुमची एक कविता आम्हाला ऐकून दाखवा. हाँ अभ्यास करताना कधी कधी खूप टेन्शन यायचं आणि कधी कधी वाटायचं की आपण हे सोडून द्यावं, आपण जॉबला जावं, असं खूपदा वाटतं. आणि पण आपण तेव्हाच टिकून राहण्यात अर्थ असतो हे आत्ता वाटतं, कारण की तेव्हा काहीच फरक नसतो पडत की पुढे काय होईल याचा हेच नसतं. आणि असे खूप सारे प्रसंग येतात, टर्निंग पॉइंट येतात. जसं स्टीव जॉबने सांगितलं की आपण जेव्हा आपल्या मागच्या आयुष्याकडे बघतो तेव्हा एक कनेक्टिंग डॉट्स असतात की तिथं आपलं आयुष्य टर्न झालेलं असतं. आणि आता तेच प्रसंग भारी वाटतात. आणि ह्या कवितेने मला खूप सपोर्ट केला की माझ्या त्या भावना मी कागदावर उतरवू शकलो. आणि म्हणजे त्यामुळे एक इमोशनल सपोर्ट भेटायचं, मी जास्त व्यक्त नाही व्हायचो परंतु एक कवितेद्वारे व्यक्त व्हायचो. आणि कविता मी जी मुलाखतीला म्हणून दाखवली तीच तुम्हाला म्हणून दाखवेन. हो, कवितेचं नाव आहे तहसील. आपली मुलाखत कवी संमेलनात ट्रान्सफर होते का? साहेब एवढं काम करा, काल ऑफिसमध्ये आला, केविलवाने चेहऱ्याने हात जोडून दुरूनच बोलला. मूल शिकतंय, माझं दाखला पाहिजे, काय राहिले सांगा, पाहिजे तर चहा पाण्याला 5.50 मागा. साहेब काम सोडून 4 दिवस चकरा मारतोय इथं, आजारी हाय बायको, मीही आलोय अर्ध्या भाकरीत. फाटलेल्या आयुष्याला त्यानं कष्टानं शिवलेलं, जेवढं आयुष्यभर कमवलं तेवढं मुलावरती लावलेलं. बंद तुटलेली चप्पल त्याची, त्यानं चुकामुळा मारलेला, त्यावरची टास त्याच्या आयुष्य म्हणजे रस्ता भेगाळलेला. बाहेर खूप रडला, मग माझी केबिन गाठली, 2 फुटावरची खुर्ची माझी त्याला मैलावर वाटली. काका बसा म्हणताच तो गालामध्ये हसला, मला डोळ्यामध्ये त्याच्या माझा बाप दिसला. राहुलं नाही त्याला, तो हळूच बोलला, साहेब इथल्या भिंती खूप उंच वाटतात मजला. छत इथली नुसतीवर आकाशाकडे बघतात, खालच्या फरशाई तर फक्त पायदळी मरतात. काम होताच त्याचा हात नकळत खिशाकडे गेला, मी नको म्हणताच तो पुन्हा एकदा हसला. साहेब तुम्हाला भेटलो नि जरा आपलेपणा वाटला, जनावरांच्या गर्दीमध्ये कुणी माणूस भेटला. साहेब खुर्चीचा मान तुम्ही खुशाल ठेवा, काही अपेक्षा नाही आमची फक्त आपुलकीने बोलो, काही अपेक्षा नाही आमची फक्त आपुलकीने बोलो. सुंदर आणि सुंदर. या कवितेवर गवई सर आणि बाकी पॅनल मेंबर खूप इम्प्रेस झाले आणि त्यांनी विचारलं की या कवितेचं इन्स्पिरेशन काय आहे, म्हणजे कशामुळे प्रेरणा घेतली तुम्ही हे लिहिली. मी सांगितलं की इंजिनिअरिंगला असताना पप्पा दाखला काढायला जायचे, वेगवेगळे कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा कास्ट व्हॅलिडिटी असेल, खूप खेपा मारले त्यांनी. आणि त्यावरून लिहिली की मी इमॅजिन केलं की मी तहसीलदार पदी बसलोय, म्हणजे काय अनुभवतोय, आणि त्यावरून लिहिलेली मी कविता, त्यामुळे खूप चांगले मार्क्स आले. खरंच खूप सुंदर कविता आहे, अतिशय वास्तवपूर्ण आणि संवेदनशील अशी तुम्ही तिला मांडलेली आहे. थँक्यू मॅम. एक शेवटचा प्रश्न विचारते आणि मग आपण थांबूया. हाँ. पोलीस प्रशासनाकडे कुठेतरी एक असंवेदनशील आणि भ्रष्ट म्हणून असं बघितलं जातं, म्हणजे लोकांची कुठेतरी धारणा आहे की पोलीस प्रशासन थोडस असंवेदनशील असतं. तर ही प्रतिमा कुठेतरी बदलण्यासाठी तुम्ही DYSP म्हणून काम कराल तेव्हा काय बदल तुम्ही प्रशासनात आणू इच्छिता? डीवायएसपी फर्स्ट प्रेफरन्स टाकला, त्यावेळी माझ्या फ्रेंडला मी विचारलेलं की मी टाकू का हा प्रेफरन्स, म्हणजे तो PSI पदी सिलेक्ट झालेला आणि तो ट्रेनिंग घेत होता त्यावेळी. त्यावेळी मी त्याला विचारलेलं की मी डीवायएसपी टाकू का, पोलीस असे का असतात, म्हणजे एवढे चिडचिड का करतात किंवा असे नीट उत्तरं का देत नाही, म्हणजे सिरियसली मी डायरेक्टली विचारलेलं. मग तेव्हा त्यानं सांगितलेलं की पोलिसांना खूप कामाचा हेवी लोड असतो, 24 24 तास ड्युटी करावी लागते, उभं राहावं लागतं, त्यांना खायला म्हणजे टाइमवर भेटत नाही, जे भेटेल ते खाऊन, म्हणजे त्यामुळे आपण फिटनेस पण म्हणतो फिटनेस नसतं वगैरे. आणि त्यामुळं आणि त्यांचं डीलिंग हे कायम गुन्हेगारी क्षेत्रातल्या लोकांशी होत असतं, कारण का पुढे येतात ते गुन्हेगार असतात, ते साधं सांगून ऐकत नाहीत, त्यामुळे त्यांना तसंच बोलावं लागतं आणि ते एक सवय होऊन जाते. दुसरी गोष्ट म्हणजे की फॅमिली एवढा फॅमिलीला वेळ देता येत नाही, त्यामुळे त्याचंही पण प्रेशर असतं, म्हणजे त्यामुळं ते त्या दृष्टीने बिहेव करतात, त्या आपल्याला वाटतं की खूप वाढ आहे आपल्यासारख्या, म्हणजे आपण जेव्हा एक जनरल नागरिक म्हणून त्यांच्याकडे बघतो, त्यामुळे तेव्हा त्यांना तसं वाटतं की आपल्याला
ते असे का बिहेव करतात, परंतु ते इतकं टेन्शन मध्ये असतात त्यामुळे ते तसे बिहेव करत असतात. आणि दुसरं म्हणजे कसं चेंज करू शकेल, तर खूप सारे वेज आहेत की कम्युनिटी पोलिसिंग सारखे आता खूप नवीन पर्याय उपलब्ध होत आहेत. आणि मेन म्हणजे आपल्या स्टाफला, कनिष्ठ स्टाफला, म्हणजे आपण सगळं काही चेंज करू शकत नाही, परंतु आपल्या कनिष्ठ स्टाफला किंवा आपण एक रिस्पेक्टफुली बोलवणं आणि त्यांना रिस्पेक्ट देणं आणि त्यांना पण सांगणं की जे लोक येतील त्यांना रिस्पेक्ट द्या. आणि पुढच्या माणसाची एवढी काही अपेक्षा नसते, फक्त त्यांना अधिकाऱ्यांना ऐकून जरी घेतलं तरी त्याला खूप चांगलं वाटत असतं. म्हणजे भले प्रॉब्लेम सॉल्व न होऊ दे, पण नुसतं त्याचे प्रॉब्लेम ऐकून जरी घेतले या दृष्टीने तो खुश असतो. हे सांगणं आणि त्यामध्ये त्या दृष्टीने परिवर्तन करणं, ऑफिस पीपल्स फ्रेंडली बनवणं, हेच माझे उद्दिष्ट असतील. आणखी यामध्ये जे ज्यांनी ऑलरेडी प्रयोग केलेले आहेत, मी असे अजून वाचलेले नाहीत किंवा पुस्तकं नाहीत वाचलेली, ज्यांनी प्रयोग केलेले आहेत ते मी कसे इम्प्लिमेंट करू शकतो हेच बघणं हे माझं काम असेल. मित्रांनो, सरांचा प्रवास आपण ऐकला, म्हणजे खऱ्या अर्थाने संघर्षमयी प्रवास ज्याला आपण म्हणू शकतो तसा सरांचा प्रवास होता. आणि या क्षेत्राकडे बघताना एक साधारणतः धारणा असते की म्हणजे एका वर्षात यश कुठेतरी मिळणं थोडस अवघड आहे, किंवा आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे येऊच नये. तर ह्या दोन्ही गोष्टींना सर अपवाद ठरलेले आहेत आणि सरांनी आपल्याला एक सरांकडे आपण एक प्रेरणा म्हणून बघू शकतो. सर, तुम्ही आमच्या या अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्म मध्ये आलात, त्याबद्दल तुमचे खूप आभार आणि तुमच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच.